पैसा दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही. तुमचा अनुभव काय होता? शिवसेना कधीच पक्ष जात धर्म पैसे बघत नाही. शिवसेनेने माझ्या कामाचा जोरावर शिवसेनाच का पालकमंत्री सत्तार साहेबांचं महावीर जैन या उमेदवाराकडे जास्त प्रेम आहे, जास्त लक्ष आहे. पहिले कमवून घ्यायचे आणि रोजगार करत असतानाच राजकारण करावं असं माझ्या तरुणांना सांगायचं. वड्यासमोर इलेक्शन ठेवत नाही मी काम करत असतो आणि पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याप्रमाणे आपण इलेक्शन लढू पुढे. नमस्कार, मी अभिजित गोसावी. नाशिक विकासच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राजकारण म्हटलं की पारंपरिकपणा त्यात आला आणि आजकालचं राजकारण म्हणजे सामान्य कार्यकर्ता, सामान्य घरातील व्यक्ती कार्यकर्ता बनू शकतो परंतु तो नेता बनू शकतो की नाही याबाबत समाज मनामध्ये प्रचंड साशक्तता आहे. आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचे वडील किराणा दुकान चालवतात, आई घरकाम करते, मात्र या पठ्ठ्याने वयाच्या 25व्या वर्षी शिवसेना सारख्या पारंपरिक पक्षात राजकारण करून तिकीट मिळवून शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील बळसाने गटात पंचायत समिती सदस्य म्हणून 25व्या वर्षी निवडून येण्याची कामगिरी केली आहे. आपल्यासोबत आहे महावीर जैन. महावीर, आपलं नाशिक विकास मध्ये मनपूर्वक स्वागत. शिवसेनाच का इतर पारंपरिक, जसं आपण म्हणतो की इतरही पक्ष होते पण शिवसेनाच का? शिवसेनेचा पहिले लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंचा फॅन होतो, मग नंतर काम करत गेलो शिवसेना का हा प्रश्न आपण उपस्थित केला. शिवसेना असा विषय की शिवसेनामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण आणि हिंदुत्व हा विषयावर शिवसेना हा पक्ष पूर्ण महाराष्ट्र आणि आता भारतात चालू आहे. म्हणून मला शिवसेना पक्ष लहानपणापासून आवडत होता. म्हणजे शिवसेनेकडे तुमचा ओढा बाळासाहेबांच्या भाषणांमुळे झाला की काही इतर कारण होतं? नाही, भाषणांमुळे. भाषणांमुळे त्यावेळेस तुम्ही प्रभावित झाला? हो. म्हणजे त्यावेळेस वाटलं होतं की मी पुढे जाईन शिवसेनेमध्ये, शिवसेनेच्या पक्षांतर्गत पदोन्नती मिळवेल आणि एक दिवस असा येईल की मला तिकीट सुद्धा मिळेल असं माझ्या काही डोक्यात येत नव्हतं. मी शिवसैनिक म्हणूनच काम करत होतो परंतु माझ्या कामाची पक्षश्रेष्ठीने दखल घेत मला ते पद वगैरे दिले, त्यानंतर पक्षाने तिकीट दिलं आणि मी ते निवडून पण आलो त्या पंचायत समितीमध्ये. शिवसेनेत ज्यावेळेस बळसाने क्षेत्रामध्ये निवडणुका लागल्या किंवा रणशिंग फुंकले गेले त्यावेळेस असा मनात विचार आला होता की पक्ष मला तिकीट देईलच, कारण आपण बघतो की अनेक पक्षांमध्ये कित्येक कार्यकर्ते असतात जे निष्ठावान असतात परंतु तिकीट देण्याचा एक वेगळा फॉर्म्युला असतो. तुमचं आर्थिक पाठबळ बघितलं जातं, तुम्ही कोणत्या सामाजिक पृष्ठभूमीतून येत आहे, तर आपण सगळं बघतो की पैसा दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही. शिवसेनेकडे तुम्ही किती पैसे दिले? शिवसेना कधीच पक्ष जात धर्म पैसे बघत नाही. शिवसेनेने माझ्या कामाच्या जोरावर मला तिकीट दिलं आणि मी ग्राउंड लेवलला सुखदुःखाचे काम करत असताना मला पक्षश्रेष्ठींनी बोलून मला सन्मानाने तिकीट दिलं आणि मी ते तिकीट दिल्यानंतर निवडून पण आलो. लोकांमध्ये अशी चर्चा असते की सर्वसाधारणपणे पारंपरिक पक्ष म्हटलं की पैसे दिल्याशिवाय किंवा तुमची आर्थिक किंवा मसल पॉवर जो म्हणतात तो दाखवल्याशिवाय तुम्हाला तिकीट मिळत नाही. तुम्ही कोणता पॉवर दाखवला? मी कामाच्या जोरावरच तिकीट मागितलं. तुम्हाला पक्ष तिकिटासाठी पैसे मोजावे लागले नाही? माझ्या डोक्यात इलेक्शन लढून हा काय नव्हता, फक्त शिवसेनिक म्हणून काम करायचं, लोकांच्या सुखादुखात जायचं. परंतु पक्षश्रेष्ठीने माझ्या ग्राउंड लेवलला काम बघितल्यानंतर मला पक्षश्रेष्ठीने तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर मी लढलो, लोकांमध्ये गेलो मी माझ्या कामाचं हे घेऊन की बा असं असं आहे की आपण यापुढे असं कामं करू. लोकांनी मला चांगल्या मतदानाने निवडून दिलेले आहे. तिकीट देतेवेळी आपल्या पक्षातील कोणत्या मोठ्या नेत्यांनी आपल्याशी त्या संबंधित प्रत्यक्ष चर्चा केली आणि जे काही मार्गदर्शन केलं असेल त्याबद्दल थोडीशी माहिती सांग. खरंच मी शिवसेना जिल्हा प्रमुख त्यावेळेस हिलाल अण्णा माळी होते, आता ते ससंपर्क प्रमुख आहेत. मला तिकिटासंदर्भात सांगितलं की बाबा तुला लढायचं आहे आणि त्यात आमच्या तालुका प्रमुखांचा पण मला फोन आला की तुला बळसाने गण आपल्या शिवसेनेला सुटली आघाडीमध्ये, तुला तिकडं लढायचं आहे, उमेदवारी करायची. ठीक आहे, लढू आपण, आपला आशीर्वाद असेल तर. मग मी त्यावेळेस हिलाल अण्णांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि संपर्कात असताना मला हिलाल अण्णांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्या गोष्टींच्या. तिकीट जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची एक रणनीती आखली जाते, प्रचारासाठी एक यंत्रणा उभी केली जाते, तर तुमची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने उभी केली गेली
आणि तुम्हाला मित्रांचं आणि खास करून जनतेचं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून काय त्याच्यामध्ये योगदान दिलं? माझ्याकडे जे इलेक्शन होतं ते तरुणांनी हाती घेतलेलं, माझ्या स्वतःचे उमेदवारी म्हणजे तेच उमेदवार आहेत असं त्यांनी काम केलं होतं. तरुण वर्ग पूर्ण माझ्याकडे होतं त्यामुळे मला विजय पक्का होता माझा. परंतु मी तरुणांना घेऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन लोकांकडे मतं मागितले म्हणून मला तो वेळ असा काय नव्हता की बा कोणाला घेतलं न घेतलं, सगळे एक वन साइड गाव झालं होतं त्यावेळेस माझ्याकडे. म्हणून मला ते काय जड इलेक्शन वगैरे काही गेलं नाही. आता आपण बोलताना या मुलाखतीमध्ये सहज बोलून जातो की नागरिकांनी समर्थन दिलं आणि निश्चितच समर्थन दिल्याशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही. पण नागरिकांना असं वाटलं की महावीर जैनला मला समर्थन द्यायचंय, ही माझी निवडणूक आहे, तर त्यांना त्यांच्या मनामध्ये अशी भावना तयार होण्यासाठी तुम्ही काहीतरी मेहनत घेतली असेल, तर नक्की तुम्ही असं तुमच्या त्या क्षेत्रामध्ये काय काम केलं? मी त्याची थोडीशी विस्तृत माहिती द्या. मी सगळ्यात जास्त संजय गांधी निराधार योजना असते त्यात विधवाबाईंचं वृद्ध 65 वर्ष वडील लोकांच्या पगाराच्या पेन्शनच्या विषय असतो, श्रावणबाळ विषय असतो. मी या कमीत कमी माझ्या गावात स्वतःच्या गावात 300-400 लोकांचे पगार चालू केले. त्यानंतर वीज संदर्भात कोणाचा विषय राहिला तर त्या गावात जाऊन वीज संदर्भात तो मार्ग लावायचा विषय असतो. असे भरपूर जे वेगवेगळे रेशन कार्ड फाटलेलं रेशन कार्ड लोकांना नवीन रेशन कार्ड बनवून द्यायचं, वापस कोणाला ऑपरेशनची व्यवस्था करायची आहे तर ऑपरेशन आपण जीवनदायमधून महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून कसं करता येईल ते प्रत्येक आरोग्य संदर्भात मी या गोष्टींचा अभ्यास करत होतो आणि त्या लोकांना ते म्हणजे मार्गी कसं लवकर लागते तर ते मी काम करत होतो. त्यानंतर सगळ्यात जास्त मी काम असं एक उभं केलं आदिवासी परिसरात की जे सुखदुःखाचा विषय असतो म्हणजे आदिवासी बांधवांकडे बऱ्यापैकी लोक बघत नाही राजकारणी लोक. मी सगळ्यात जास्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो आणि त्यांच्या सुखादुःखात प्रत्येक विषय त्यांचे मार्गी लावले. खेड्यांवर गेलो, लोकांच्या समस्या बघितल्या, लोकांना लगेच 8-10 दिवसात त्या मार्गी लावायचो, तहसील कार्यालयात जायचं लोकांसोबत, त्यांना उत्पन्नाचा दाखला आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, बोनाफाईड, असं सगळ्या गोष्टींचे मी डॉक्युमेंट्स पण शासकीय डॉक्युमेंट कागदपत्र लोकांच्या लवकरात लवकर काढून देण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या गावात उपसरपंच म्हणून सुद्धा कार्यरत होता, त्यावेळेस काही विशेष उल्लेखनीय काम केली? गावात अंडरग्राऊंड पाईपलाईन PVCचे, त्यानंतर आपलं विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स साहित्य दिलं आम्ही. त्या एरियामध्ये अशा कोणतीच ग्रामपंचायत नव्हती की त्यांनी स्पोर्ट्स साहित्य दिले, परंतु आमची पहिली ग्रामपंचायत अशी की जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयाला प्रत्येक हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट सच, त्यानंतर म्हणजे वेगवेगळे आम्ही स्पोर्ट्स साहित्य दिलं. त्यानंतर साऊंड सिस्टीम विद्यालय दोघं शाळांना दिल्या. गावात प्युअरलॉक बसवले, स्ट्रीट लाईट बसवले, अमरदामध्ये प्युअरलॉक बसवले, असे विविध गावात विकास योजनामध्ये आम्ही काम करत गेलो. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर सुरुवातीला चांगलं वाटतंच, परंतु आपण पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन आपल्याला आज 5 महिने झाले, तर या 5 महिन्यांमध्ये खरं तर हा प्रश्न आता विचारायला नकोय पण तरी सुद्धा आपण विचारूया की 5 महिन्यामध्ये असे कुठल्या कामांचे प्रस्ताव तुम्ही शासनाच्या संबंधित खात्याकडे त्याचा पाठपुरावा केला किंवा असे कुठचे काम आहे की ते येत्या दिवसात पूर्णत्वास येतील? आमची पंचायत समितीमध्ये मासिक सभा असते, त्या मासिक सभेमध्ये आम्ही विविध विषय घेत असतो. मी कधी लसीकरणाचा विषय असतो, कधी जिल्हा परिषद शाळेचा विषय असतो, कधी अंगणवाडीचा विषय असतो, जे आमच्या कधी शेतकी विषय असतो, जलसंधारण विषय असतो, धरणाचा छोटे छोटे बंधारे असतात शेतामध्ये आपण नाल्यामध्ये बांधू शकतो, असे विविध मी योजना पंचायत समितीमध्ये मासिक सभेमध्ये प्रश्न मांडत असतो. त्यानंतर मी पालकमंत्री महोदयांना पण मागील 15-20 दिवसापूर्वी मागे निवेदन पण दिलं, कारण की बळसाने तीर्थक्षेत्र गाव आहे, मोठं जैन मंदिर आहे, त्या गावात कसा विकास करते त्या संदर्भात मी पालकमंत्री महोदयांशी पण बोललो. पालकमंत्री महोदयांनी मला सांगितले येत्या काळात मी बळसाण्याला दौरा करतो शासकीय आणि त्या सगळ्या आपण तीर्थक्षेत्राची जागाची पाहणी करून तर विकास कामं आपण करूया. त्यानंतर प्रत्येक पंचायत समितीत आता मागे मागे लसीकरण एका दिवसात त्या धुळे जिल्ह्यात असं कधी कुठं लसीकरण झालं नसेल, असे 600 लसीकरण एका दिवसात केलं आपण, मोठी टीम बनवली जम्बो कोरोना टीम आणि 600 लसीकरण केलं. असे विविध पंचायत समितीकडून काय काय कामं करते, लोकांना ताडपत्री आहे, पाईप आहे, जलपरी मोटर आहे, असे आपण विविध लोकांपर्यंत कशी योजना पोहोचवते ते मी काम करत असतो. पालकमंत्री सत्तार साहेबांचं महावीर जैन या उमेदवाराकडे जास्त प्रेम आहे, जास्त लक्ष असतं, त्याच्याबद्दल काय सांगा? पालकमंत्री मोदी ज्यावेळेस माझ्या
इलेक्शनच्या वेळेस गावात आले होते सभेला, त्यावेळेस त्यांना माहित नाही की महावीरजी हा जैने मोठा शेठ असेल, परंतु त्यांनी ज्यावेळेस मी स्टेजवर बसलेलो होतो मला सांगितलं की मी गाडीत बोललो म्हणे की हा तिकडचा उमेदवार आपला शेठ असेल म्हणे, आपल्याला काय एवढं बघायचं काम नाही तिकडं, परंतु मी बघितलं तर हा फार शांत मुलगा आहे म्हणे, गरीब मुलगा आहे म्हणून आपल्याला या गावाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि हा मुलगा निवडून येईल एवढी मला फुल हमी आहे, त्यांचं सहकार्य चांगलं लाभते हो. तुमचा आता 2.5 वर्षाचा जर मी चुकत नसेल तर 2.5 वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे पंचायत समिती सदस्य म्हणून, तर येत्या 2.5 वर्षामध्ये कुठले प्रश्न मार्गी लावायचे आणि काय विकास कामे करायची नाशिक विकासच्या प्रेक्षकांसाठी सांगा. मी आता आमच्या 15 युक्त आयोगाचा प्लॅन प्लस असतो, मी त्या कामांमध्ये असंच की जास्त करून शिक्षण आरोग्य आणि पाणी या विषयावर जास्त लक्ष घातलेलं आहे की कुठं आरोग्य संदर्भात सगळे आरोग्य केंद्र माझ्या अंड गावात जे येतात गणात मध्ये पंचायत समिती गणात ते आरोग्य केंद्र कसे लवकर सुधारतील, तिथं रिक्त जागा कशा भरवल्या जातील, त्यांना विकास कामांमध्ये ज्या ठिकाणी लाईट नाही त्या ठिकाणी लाईट पोहोचवायची, जिथे लाईटांची गरज आहे स्ट्रीट लाईट आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न डीपींचा विषय असतो ट्रान्सफॉर्मरचा त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पोहोचायचे आणि असे विविध अंगणवाडीला डिजिटल करायची मराठी शाळेला डिजिटल करायची असे विविध विकास कामं मी या प्लॅन प्लस मध्ये टाकलेले. एक युवा लोकप्रतिनिधी या नात्याने तरुणांना काय संदेश द्याल, तरुणांना राजकारणाकडे बघण्यासाठी एक नवीन दृष्टी कशी त्यांना मिळेल या संदर्भात थोडस तरुणांसाठी मार्गदर्शन. मी युवकांना तर एकच विनंती करणार की पहिले आपण रोजगार बघावा मग राजकारणात यावं, कारण की असं असतो की 2 पैसे आपल्याकडे राहिले आपल्याला राजकारण करता येतं आणि राजकारणात 2 पैसे लागतातच, त्याच्याशिवाय राजकारण करता येत नाही, कारण की लोकांमध्ये जायचा खर्च चालूच असतो, सुखादुखात लोकांना पैसे लागले तर मदत करावं पण लागतं, म्हणून 2 पैसे पहिलेच कमवून घ्यायचे आणि रोजगार करत असतानाच राजकारण करावं असं माझ्या तरुणांना सांगायचं. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर पहिले उभे राहा, जरी आपला लोकप्रतिनिधी हा 25 वर्षांचा आहे पण अत्यंत मोलाचा सल्ला देतोय की तुम्ही तरुणांनी पहिले स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग राजकारणात या. तर मला नाही वाटत एवढे प्रामाणिकपणे कुठचा 25 वर्षाचा लोकप्रतिनिधी असा बहुमूल्य सल्ला आपल्या तरुण साथीदारांना देईल. 25व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलात आपण 25व्या वर्षीच, तर पुढे भरपूर राजकीय करिअर दिसतंय, कारण असं म्हटलं जातं की भारतामध्ये राजकारण हे वयाच्या 40व्या वर्षी सुरू होतं, तुमचं 25व्या वर्षी सुरू झालंय उपसरपंच पंचायत समिती सदस्य, पुढचा पल्ला काय? मी कधी पुढे डोळ्यासमोर इलेक्शन ठेवत नाही, मी काम करत असतो आणि पक्षश्रेष्ठीचे आदेश देतील त्याप्रमाणे आपण इलेक्शन लढू, पुढे पक्षश्रेष्ठींनी कधी आदेश दिला की आपल्या जिल्हा परिषद लढते जिल्हा परिषद पण लढू आपण, पण आपल्याला काम करणं महत्वाचं लोकांचं. पैसा नसला म्हणजे तुमच्याकडे खूप सारा पैसा नसला तरीही राजकारणात येता येतं, नुसतं राजकारणात येताच नाही तर यशस्वी सुद्धा होता येतं, असाच संदेश आपल्याला महावीर जैन या युवा प्रतिनिधीच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीतून दिसतो की जरी तुमच्याकडे खूप सारा पैसा नसला तुम्ही राजकारणात आलात पण जर तुमची साफ नियत असली जनतेची काम करण्याची कसोशी तुमच्या मनात असली तर निश्चित जनता तुम्हाला डोक्यावर घेते आणि म्हणूनच पक्षाच्या पलीकडे जाऊन 25 वय वर्ष असणाऱ्या महावीर जैन या युवकाला शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील बळसाने गटात पंचायत समिती सदस्य म्हणून तिथल्या नागरिकांनी निवडून दिले आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे त्यापूर्वी देखील ते उपसरपंच या पदावर कार्यरत होते आणि आपल्याकडे गमतीने म्हटलं जातं की एक वेळ तुम्ही नगरसेवक बनू शकता पंचायत समिती सदस्य होऊ शकता पण ग्रामपंचायत मध्ये निवडून येणं हे खूप महाकठीण काम असतं, तर महावीर जैन यांनी दोन्ही टप्पे अत्यंत यशस्वीपणे गाठले. नाशिक विकास तर्फे आपल्या भावी राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा आणि आपण निश्चितच जरी पारंपरिक पक्षात असला तरी पारंपरिक पक्षाला छेद देऊन युवकांसाठी एक चांगलं युवा लोकप्रतिनिधी म्हणून काम कराल आणि एक आदर्श ठेवाल अशा शुभेच्छा देतो. महावीर आपण नाशिक विकासच्या स्टुडिओत आलात, आपले खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. नाशिक विकास वृत्तहिताचे
नवनिर्मितीचे।